विक्रांत घोटाळा, INS विक्रांत घोटाळा, विक्रांत बचावच्या नावाखाली क्राऊड फंडिंग करून कोट्यवधी रुपये गोळा केले, त्याच्यावर FIR दाखल झाला, गुन्हा दाखल झाला, खालच्या कोर्टाने त्याला जामीन नाकारला, त्याच्या आणि त्याच्या मुलाला हे भूमिगत झाले, नंतर त्यांनी जामीन मॅनेज केला आणि सरकार आल्यावर तो FIR त्याने काढला. पीड इथे येऊ शकले असते. देशाच्या संरक्षण विषयक व्यवहारात कोट्यवधी रुपये भारतीय जनता पक्षाचा एक लफंगा पैसे गोळा करतो, सरकार गुन्हा दाखल करतो आणि मग देवेंद्र फडणवीस तो गुन्हा मागे घेतात. कोट्यवधी रुपयाचा अपहार आहे. क्राऊड फंडिंग 2,000 रुपये क्राऊड फंडिंगचे गोळा केले म्हणून तृणमूल काँग्रेसचे सध्याचे खासदार साकेत गोखले यांना ईडीने अटक केली होती. मग हा मुलूंचा नागडा पोपटलाल कसा मोकळा? संजय राऊत मध्ये हिम्मत असेल ना, हिम्मत, तर त्यांनी पोलीस स्टेशनला जावं, न्यायालयात जावं. किरीट सोमय्याने विक्रांतमध्ये एक दमडीचा घोटाळा केला असेल ना, कागदपत्र द्यावे. अर्धा डझन वेळेला उद्धव ठाकरे, ठाकरे सरकार, संजय राऊत कंप्लेनंटना न्यायालयाने पोलिसांनी सांगितलं, 57 कोटीचा आरोप FIR केला, पण 57 पैसेचाही अपव्यवहार झालेला दिसत नाही आणि तुम्ही काय त्याचे पेपर देत नाही, म्हणून शेवटी उच्च न्यायालयाने पोलिसांना ठणकावलं, ठाकरे सरकारला सांगितलं, किरीट सोमय्या आणि नील सोमय्याच्या विरोधात कोणतीही कारवाई करता येणार नाही. संजय राऊतला काय वाटतं की किरीट सोमय्याचं नाव घेतलं म्हणून त्यांचा परिवाराचा खात्यात कोविडचे खिचडी घोटाळ्याचे पैसे आले, कोविड हॉस्पिटल घोटाळ्याचे पैसे आले, कोविड हॉस्पिटल कन्स्ट्रक्शन घोटाळ्याचे पैसे आले, पत्राच्या घोटाळ्याचे पैसे आले. संजय राऊतचे भाऊ संदीप राऊतला ईडीने बोलवलं आहेत, मुलीच्या खात्यात पैसे गेले आहेत. मी तर वाचणार का? वास्तविकरित्या संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंचा पोटात गोळा उठला आहे.